विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हायब्रेशन प्रोड्यूसर इन द स्ट्रिंग मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित शॉर्टकट बघायचा आहे. होमवर्क पण देणार आहे भरपूर, तो करायचा आहे आपल्याला. बघा एक लक्षात घ्या, मी तुम्हाला व्यवस्थित सगळं एक्सप्लेन करत जातो. ही स्ट्रिंग आहे आणि इथं व्हायब्रेशन जेव्हा प्रोड्यूस होणार तेव्हा एक स्टेशनरी वेव्ह तयार होणार आहे. मग थोडक्यात एक लूप जनरेट होणार आहे. हे फंडामेंटल मोड आहे. एक लक्षात घ्या, याची जी लेंथ आहे ती एल आहे आणि मी इथे डायग्राम काढतो. बघा क्रेस्ट आणि ट्रफ झाली का एक वेव्ह लेंथ तयार, स्टेशनरी वेव्ह काढतो, झालं का एक लूप तयार. आता हे जर टोटल लॅम्बडा असेल तर एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय टू असणार आहे. मग याचा अर्थ इथं लॅम्बडा स्वरूप काय मिळाली सांगा, ट्वाइस एल. बरोबर आहे. आता एनचा फॉर्म्युला काय असतो रे, व्ही अपॉन लॅम्बडा. आता वन अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू किती आहे, ट्वाइस एल आणि व्ही. बघा या स्ट्रिंग साठी व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो अंडर रूट टी अपॉन एम. टी म्हणजे कोण, टेन्शन. आणि एम म्हणजे कोण आहे, मास पर युनिट लेंथ. नुसतं मास नाही बरं का, लिनियर डेन्सिटी सुद्धा त्याला म्हणतात. म्हणजे मास पर युनिट लेंथ म्हणजे किलोग्राम पर मीटर हे युनिट असणार आहे. ओके आता एक्सप्लेन करतो. मग एम इक्वल्स टू वन अपॉन टू एल अंडर रूट टी अपॉन एम. आता समजून घ्या, मी जर तुम्हाला असं म्हटलं जर टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट असेल तर ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती लेंथला कशी इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे की नाही, याला म्हणायचं लॉ ऑफ लेंथ. लेंथ काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग व्हेन टेन्शन अँड लिनियर डेन्सिटी आर केप्ट कॉन्स्टंट. मग जर मी या दोघांना जर कॉन्स्टंट केलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी रूट टी ला डायरेक्टली प्रपोर्शनल. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इफ लेंथ अँड लिनियर डेन्सिटी केप्ट कॉन्स्टंट. समजा मी टेन्शन आणि लेंथ कॉन्स्टंट ठेवलं ना, ओके, तर याचा अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. आता पेज नंबर 147 ओपन करायचं. तुम्ही इमिजिएटली व्हिडिओ पॉज करा वाटल्यास लक्षात घ्या 147. आणि तुम्ही काय करायचंय, लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन अँड लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी स्टेटमेंट लिहून काढा. काय अवघड आहे, दोघांना कॉन्स्टंट, ह्या दोघांना कॉन्स्टंट केलं तर ह्याला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर रूटला, हे दोघं कॉन्स्टंट तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, हे दोघं कॉन्स्टंट तर इन्व्हर्सली स्क्वेअर रूट मध्ये, एवढंच तर लिहायचं आहे. मग फॉर्म्युला तुमचा क्लिअर झाला का बघा, की फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा मी फॉर्म्युला क्लिअर केलेला आहे. लक्षात घ्या की एन इक्वल्स टू वन अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी अपॉन एम. पण एम म्हणजे कोण, लिनियर डेन्सिटी म्हणजेच काय, मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ, बट मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी ना. वायर स्ट्रिंग सिलिंड्रिकल फॉर्म मध्ये असते, त्याचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच. वायरला हाईट जी असते ती लेंथच असते, इनटू डेन्सिटी अपॉन परत एल. एल आहे काय आंसर, पाय आर स्क्वेअर म्हणजे एरिया ना, इनटू रो. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मला मिळाला वन अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी अपॉन ए इनटू रो. ओके मग तुमच्या लक्षात आलेलं आहे हा सुद्धा फॉर्म्युला. ए चा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. मग याचा अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर असेल ना. मी तुम्हाला काय म्हणतो, एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. मग रूट मधून आर येणार नाही आणि बाकीच्या गोष्टी कॉन्स्टंट असेल तर त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे सगळं गरजेचं आहे, सगळं तुम्हाला आलं पाहिजे. बर, हे झाले फंडामेंटल मोड. फॉर्म्युला इथे ना लिहून ठेवतो इथं की वन अपॉन ट्वाइस एल अंडर रूट टी अपॉन एम. पण समजा आता दोन लूप जर तयार झाले तर याला म्हणणार आहे मी फर्स्ट ओव्हर टोन. फर्स्ट ओव्हर टोन या केस मध्ये काय होतं बघा, लेंथ तीच आहे पण इथं वेव्हलेंथ थोडी व्हॅल्यू तयार होते. बघा क्रेस्ट आणि ट्रफ लॅम्बडा. मग मला एल वन चा फॉर्म्युला काय मिळणार आहे, वन अपॉन बघा एल वन, ठीक आहे, आणि रूट मध्ये टी अपॉन एम तिथे कॉन्स्टंट आहे तसंच येणार. आता झालं काय की एल वन ची व्हॅल्यू पुट करतोय मी, एल समजून घ्या. ऍक्च्युली बघा मला सांगायचं काय ते बघा, समजून घेण्याचाच प्रयत्न करा. मला काय करायचं आहे की या फॉर्म मध्ये इथं लिहायचं. मग मला आता काय केलं पाहिजे सांगतो, की इथं एल येणार व्हॅल्यू बरं का, हे स्मॉल आणि कॅपिटल म्हणून थोडस मी गोंधळ केलं होतं बरं का. पण मला हाच फॉर्म्युला पाहिजे असेल तर मी याला टू न मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि टू न काय केलं पाहिजे, डिवाइड. म्हणजे मिळालं तर मला नवीन फ्रिक्वेन्सी मिळाली ट्वाइस एल. म्हणजे ही फर्स्ट ओव्हर टोनची फ्रिक्वेन्सी, दॅट इक्वल्स टू सेकंड हार्मोनिक्स आहे. पुन्हा व्हिडिओ पॉज करा आणि हार्मोनिक्स आणि ओव्हर टोन एक्सप्लेन करा, असा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये ऑलमोस्ट आलेला आहे, तो पहिला क्लिअर करा.
म्हणजे बघा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा हा मल्टिप्लायला हार्मोनिक्स म्हणणार आहे आणि इथं जे लिहिलंय त्याला मी ओव्हर टोन म्हणणार आहे. आता समजा मी आता गोंधळात नको, अजून तीन लूप घेतले समजा. ओके, किती लूप घेतले मी? तीन लूप. या केस मध्ये एल इक्वल्स टू काय बघा, लॅम्डा बाय टू, लॅम्डा बाय टू, लॅम्डा बाय टू, थ्री लॅम्डा टू बाय थ्री लॅम्डा बाय टू असेल. पण आता लॅम्डा टू लिहिणार आहे म्हणजे ट्वाइस एल अपॉन थ्री व्हॅल्यू लॅम्डा टू ची मिळाली. मग एन टू ची व्हॅल्यू व्ही अपॉन लॅम्डा टू येणार, हे लिहिलेलं कळतंय पटकन. मग एन टू ची व्हॅल्यू वन अपॉन लॅम्डा टू ची व्हॅल्यू काय आहे? ट्वाइस एल अपॉन थ्री, ते इथं लिहा. आणि हे व्ही ची व्हॅल्यू तर फिक्स आहे. मग आलं का ट्वाइस एल म्हणजे सेकंड हार्मोनिक्स म्हणजे थर्ड ओव्हर टोन, हे लक्षात घ्या. ओके बर, आता आणखीन एक सांगतो, सीईटी साठी थोडस जाऊया. हा जो आहे ना तो अँटी नोड आहे आणि हा जो आहे तो नोड आहे. मग किती नोड आहेत? तीन नोड आहेत, लक्षात घ्या. जेव्हा तीन नोड असतात तेव्हा दोन लूप तयार होतात. आलं का त्यांना तुमच्या? त्यांनी दिलंय सीईटीकडे एक मोठा असं डायग्राम दिली नाहीये, पण त्यांनी असं दिलंय की पाच नोड आणि चार अँटी नोड आहेत. लगेच कळतंय की जेवढे अँटी नोड तेवढे लूप. मग चार अँटी नोड आहेत, चार लूप असणार आहेत. एक लूप म्हणजे लॅम्डा बाय टू, तसे चार लूप आहेत. दॅट इक्वल्स टू लेंथ. मग लेंथ किंवा लॅम्डा घेतली, एक व्हॅल्यू दिलेली असते, दुसरी व्हॅल्यू विचारलेली असते. काहीही अवघड नाही आहे, लक्षात घ्या. आता वेळ न घालवता आपण न्यूमेरिकल्स कडे थोडस वळूया, लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला जो प्रॉब्लेम देतोय ना तो 6.9 आहे, पेज नंबर 149, लक्षात घ्या. पुस्तक काढायचं फिजिक्स आणि पेज नंबर 149. ओके, 149 वरचा जो 6.9 प्रॉब्लेम आहे मी एक्सप्लेन करतोय. बघा, सोनोमीटर वायरची लेंथ आहे 50 सेंटीमीटर, लेंथ आहे 0.5 मीटर, 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर. त्याच्यानंतर जे वेट दिलंय ते 3.5 kg दिलंय. सो वेट म्हणूया आपण 3.5 kg. मग टेन्शन काढताना त्याला मला 9.8 न मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे ते न्यूटन मध्ये कन्वर्ट होईल, बरोबर आहे. त्याच्यानंतर मला सांगतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे एन दिलेला आहे त्यांनी 125 हर्ट्स. मी यांचा फॉर्म्युला पटकन लिहितो, 1/2L√T/N. एन दिलंय, लेंथ दिलंय, टी दिलंय, एम उरलं ना लिनियर डेन्सिटी. विचारलंय काय? डिटरमाइन द लिनियर डेन्सिटी. आता मी तुम्हाला सांगतो शांतपणे काय करायचंय माहितीये का, की व्हॅल्यू पुट करूया. एन ची व्हॅल्यू आहे 125, दॅट इक्वल्स टू 1/2. एन ची व्हॅल्यू 0.5 आहे, टेन्शन जे आहे ते लिहूया 3.5 × 9.8/N. 0.5 × 2 किती रे? 1 ना, तिथं कॅन्सल झाली. 125 चा स्क्वेअर करा, 125 × 125 = 3.5 × 9.8/N. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, लिनियर डेन्सिटी व्हॅल्यू मिळेल. म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना हे अतिशय सोपे आहेत, लक्षात घ्या, अतिशय सोपे. तुम्हाला सांगू का हे जे लॉज मी तुमच्या आता मला शिक घेतले, मग तुम्हाला व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगच्या ज्या डायग्राम असतात एका खाली तीन काढायच्या, त्या सुद्धा परीक्षेत विचारल्या गेल्यात, लक्षात घ्या. आणि 6.10, 6.11 सॉल्व प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. आणि एक्सरसाइज मध्ये पण 100% या टाइपचे क्वेश्चन असणार आहेत, तर का लक्षात घ्या, एकदम इझी. फक्त काय होतं माहिती आहे का, लक्षात घ्या की बघा इथे दिलं क्वेश्चन नंबर 19 पेज नंबर 157 वरचा एक्सरसाइज मधला डिस्कस करूया. स्ट्रिंग आहे 1 मीटर लॉन्ग, लेंथ दिले, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी दिले, ओके, यांची व्हॅल्यू दिले. त्यांनी काय म्हणलं माहिती आहे का की चार लूप तयार होत आहेत. किती लूप तयार होत आहेत? चार लूप तयार होत आहेत. आणि त्यांनी विचारले काय माहिती आहे का, समजून घ्या, स्पीड विचारले. लूप तर चार तयार होत आहेत. मग आपण आता मगाच तेच बघितलं होतं ना, चार लूप म्हणजे 4λ/2. बघा, चार लूप म्हणजे 4λ/2, दॅट इक्वल्स टू लेंथ. लेंथ दिले, लॅम्बडा काढता येईल. फ्रिक्वेन्सी दिले, वेलॉसिटी विचारले, फॉर्म्युला एन लॅम्बडा, बेसिक फॉर्म्युला आहे. फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज दिले, लॅम्बडा काढायचं होतं, चार लूप पूर्ण कळाल ना मला. मी सीईटी तर हाच प्रश्न होता ना असा. नंबर ऑफ लूप्स तुम्हाला देतील, लक्षात घ्या. आणि तुम्हाला त्यावरून सॉल्व करायचं आहे. थोडस की नाही बळानो, परत रिपीट करूया बरं का. व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग मध्ये तीन डायग्राम एकाखाली एक काढायचे, परीक्षेत तोच प्रश्न दोन मार्कला घ्यायचा आहे. बाय युझिंग युअर ड्रॉ द फिगर्स शोईंग व्हायब्रेशन इन द स्ट्रिंग. नंतर ते विचारतील तुम्हाला, बघा नीट लक्ष द्या, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन होती, फर्स्ट ओव्हरटोनची ट्वाइस एन होती, नंतर थ्राइस एन, म्हणजे मला सांगा की सेकंड हार्मोनिक्स, थर्ड हार्मोनिक्स म्हणजे इवन एज वेल एज ऑड, म्हणजे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ड्युरिंग व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग. महत्वाचे एमसीक्यू आहे.
बर 1/2 √T/m ज्या तीन लॉज आहेत जे तुम्हाला परफेक्ट करायचे लक्षात घ्या. न्यूमेरिकल सोपे आहे रे, वादिशोस मी म्हणले की हा प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे पण कितवा ओव्हरटोन आहे त्यानुसार बघा. फर्स्ट ओव्हरटोनला ट्वाइस येते, सेकंडला थ्राइस येते, म्हणजे पीक ओव्हरटोन असेल त्याला पी प्लस वन इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी करायचं असते. बेसिक फॉर्म्युला आहे, पटकन याच्यावरची न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घ्या. ऑल द बेस्ट.